भक्ती करूनही अनुभव येत नाही, विश्वास डगमगतोय, तर हा व्हिडिओ पहा। 10 वर्षे झाली मी भक्ती करतो किंवा करते, पारायण, उपवास, व्रत, सदाचरण अगदी सर्व काही करतो, पण देव काय डोळे बंद करून बसला काय माहीत, आमच्याकडे पाहतच नाही। आणि बाजूचा तो रमेश काहीच करत नाही देवाचं, तरी त्याचं सर्व काही चांगलं होत आहे। बस झालं, समजलं आता की हे देवदेव करून काही होणार नाही, सोडा हे सर्व, करा हवं तसं, तेव्हा देवाला कळेल मग। असे युक्तिवाद तुम्ही बरेचदा बरेच जणांकडून ऐकले असतील किंवा तुमच्याही मनात आले असतील की देव आपल्याला प्रचिती का देत नाही, का तो डोळे बंद करून बसलाय, त्याला आमची परिस्थिती दिसत नाही का, मग का तो मदत करत नाही, आम्ही एवढी वर्ष भक्ती करतो त्याचं फळ मात्र काहीच नाही, हा देव तर पावत नाही, आता दुसऱ्या देवाची पूजा भक्ती करावी म्हणजे तो तरी पावेन। जर हेच प्रश्न तुमच्याही मनात आले असतील तर याचे उत्तर पाहून जा। त्याआधी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून जवळचीच घंटी दाबा। जो व्यक्ती एका देवावर ठाम राहत नाही, ज्याचा आपल्या देवावर विश्वास नाही, अशा व्यक्तीचं काय होतं, ही कथा ऐका। एक व्यक्ती होता, तो जंगलातून जात होता, रस्ता खूपच लांबचा असल्याने चालता चालता त्याला रात्र झाली आणि तो आता त्या जंगलातून एकटाच चालू लागला। भूत येईल का, आपल्याला खाईल का, या विचाराचे चिंतन त्याच्या मनात चालू होते आणि झालंही तसंच, त्याच्यासमोर खरंच एक भूत आलं। आता तो पुरता घाबरला, राम 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 म्हणू लागला। तेच प्रभू श्रीराम आपला धनुष्यबाण घेऊन त्याच्या मदतीला धावले। अगदी 1 मिनिट दूर असतील ते, तेच तो व्यक्ती म्हणू लागला, लक्ष्मण लक्ष्मण लक्ष्मण। आता श्रीरामांना वाटलं, हा तर लक्ष्मणाला बोलवतोय, यात आपण हस्तक्षेप करणं ठीक नाही। श्रीराम परत गेले आणि लक्ष्मणसुद्धा अगदी मिनिटाच्या अंतरावर असताना तो व्यक्ती आता हनुमान हनुमान बोलू लागला। लक्ष्मण परत गेले, आता बजरंगबली येणारच, तेच तो व्यक्ती परत दुसऱ्या देवाला बोलावू लागला। त्याच्या या कृत्याने त्याला कोणत्याच देवाची मदत मिळाली नाही। ही तर झाली दंतकथा, पण तात्पर्य काय, की तुमचा विश्वास दृढ ठेवा, अटळ ठेवा, नाहीतर या कथेतल्या व्यक्तीसारखीच तुमची गत व्हायची। हे झालं एका प्रश्नाचं उत्तर। दुसरा प्रश्न अजून कायम आहे की भक्ती करूनही अनुभव येत नाही, आहे तेच दिवस आहेत, काही परिवर्तन दिसतच नाही, तर याचे उत्तर आपल्या धर्मग्रंथांमध्ये दिले आहे। जर देवाला एखाद्या व्यक्तीला सुख द्यायचे असेल तर तो आधी त्याला दुःख देतो, म्हणजे काय, तर त्याला दिलेल्या सुखात त्याच्या पूर्वीच्या पापकर्मामुळे व्यत्यय येऊ नये, किंवा सुख सुरू झाल्यानंतर पुन्हा दुःख आले तर त्या सुखाला काही अर्थच राहणार नाही। त्यामुळे सुख देण्याआधी आपले जेवढे पण वाईट कर्म आहेत त्याची वाईट फळे एकसाथ दिली जातात, म्हणजे तो दुःखाचा हिशोब एकदाचा संपवला जातो, कारण तो पुन्हा यायला नको। सुखाचे दिवस सुरू झाले की मग ते कायम तसेच राहावेत, हाच यामागचा हेतू असतो। आणि वाईट लोकांना सुखाचे दिवस हे आधी दिले जातात, म्हणजे त्याला एकदा दुःखाचे दिवस लागले की त्याच्या कोणत्या पुण्यामुळे त्याला सुखाचा अनुभव येऊ नये म्हणून, जसे की पांडवांना आधी वनवास आणि खूप दुःख मिळाले आणि नंतर सुख वाट्याला आले, तेच दुसरीकडे दुर्योधनाला लहानपणापासून सुखाचे दिवस होते पण शेवटी पदरी दुःखच पडले। तुम्हाला यातून किती कळाले आणि काय कळाले हे तुम्हालाच माहीत। आणि देवाचा हा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचला असेल तर कमेंटमध्ये होय असे टाईप करा, म्हणजे यावरून आम्हाला समजेल की तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले आहे आणि तुमचे समाधान झाले आहे। तुमच्या मनात इतरही काही शंका असतील त्या देखील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता, त्याचे उत्तर देण्यात येईल। आणि जर एकच प्रश्न खूप वेळा विचारण्यात आला तर मग त्यावर एक स्पेशल व्हिडिओ बनवण्यात येईल। देवाचा संदेश तुम्हाला कळाला आहे व आता तुमचे इथून पुढचे आचरण हे देवाला प्रसन्न करणारेच असेल, यात शंका नाही। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा
आणि बाजूला दिलेले सबस्क्राईबचे बटन दाबा, म्हणजे हा व्हिडिओ अजून जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. आज गुरुवार आहे, त्यामुळे कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा व सोबतच ओम नमः शिवाय देखील लिहा, कारण उद्या महाशिवरात्री आहे. आपल्या चॅनलकडून तुम्हाला व तुमच्या संपूर्ण कुटुंबाला महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार.